वर्ग आठवी विषय बुद्धिमत्ता घटक दिशा सरावासाठी दिलेले प्रश्न सोडवणे तासिका 12। मी इनामदार SL भारत विद्यालय अंदोरा भेटा तालुका औसा जिल्हा लातूर। चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासामध्ये आपण दिशा या घटकावरती आधारित असलेली काही उदाहरणं सोडवली होती आणि तुम्हाला सोडवण्यासाठी काही उदाहरणं दिली होती। तर सोडवण्यासाठी 4 उदाहरणं दिली होती, त्या उदाहरणाची उत्तरं आपण या ठिकाणी पाहूयात। फळ्यावरती उदाहरण आहे, आदित्य पहिलं उदाहरण आहे, आदित्य त्याच्या घरापासून उत्तरेस 5 किमी जातो, तेथून तो पूर्वेकडे 4 किमी जातो, शेवटी तेथून तो दक्षिणेला 8 किमी जातो, तर शेवटी आदित्य त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला आहे। आणि पर्याय दिलेत वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य। ठीक आहे, बघा या उदाहरणाला सोडवायचं कसं। आपण सांगितलं होतं की या उदाहरणासाठी तुम्हाला आकृती काढावी लागेल। आकृती काढताना एक ठिकाण आपण कोणतंही गृहीत धरायचं, म्हणजे आदित्य कुठं आहे, तर आदित्य या ठिकाणी आहे असं आपण गृहीत धरलं। आदित्य त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला चाललाय, उत्तरेला। आपण या ठिकाणी दिशेचा चार्ट जो असतो तो तयार करूयात, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम। तर हा चार्ट आपण तयार केला आणि उपदिशेचा पण आपल्याला माहिती आहे, इकडं असेल आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि नैऋत्य। ठीक आहे, या पद्धतीनं आहे। तर आता इतर आदित्य जो आहे तो इथं आहे आणि तो कुठं चाललाय, तर त्याच्या घरापासून उत्तरेकडे। उत्तरेकडे म्हणजे इथून कुठं असणार, वरती, म्हणजे इकडं चाललाय, इकडं चाललाय हे लक्षात घ्या। असा म्हणजे हे उजवं असतं, त्याचं हे डावं असतं, म्हणजे कुठेकडे वळा हे लक्षात येण्यासाठी। तर उत्तरेस 5 किमी गेला, म्हणजे हे अंतर त्याचं 5 किलोमीटर अंतर हे आहे असं आपण गृहीत धरलं। तेथून जातो, तेथून तो पूर्वेकडे, इथून तो पूर्वेकडे 4 किमी जातोय। आता परत इथं आहे, इथून परत हा चार, हे जे आकृती आहे ही इथं असणार, तर इथून इथून पूर्व कुण इकडे आलं, पूर्व इकडे, तर या पूर्वेकडे किती गेला, 4 किलोमीटर। म्हणजे हे 4, म्हणजे हे 5 आधीचं होतं, आताचं 4, म्हणजे 5 पेक्षा 4 लहान दाखवलं आपण, हे लक्षात घ्यायचं। जातो शेवटी, शेवटी तेथून, म्हणजे आता बघा तो इथं आहे, इथून तो इकडं गेलेला आहे 4 किलोमीटर, म्हणजे इकडं इकडं तोंड आहे त्याचं, म्हणजे ही खाली आलं, हे वर, ही दिशा कोणती, हे त्याचं उजवीकडं, हे डावीकडं, मग इथून पण आपल्याला तयार करायचं आहे। पूर्वेकडे 4 किमी जातो, इथं गेलाय, म्हणजे इथं आलाय तो, त्याचं तोंड इकडं आहे, तेथून तो दक्षिणेला, इथून दक्षिण, म्हणजे इथून बघायचं, इकडून उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, तर इथून दक्षिणेला, म्हणजे खालच्या बाजूला किती जातोय, 8 किलोमीटर, म्हणजे अंदाजे इथपर्यंत आलो तर किती झालं आपलं, 5 झालं, म्हणजे 3 साठी पुढं थोडीशी रेषा वाढवावं लागेल। तर तो या ठिकाणी आहे, जातो, म्हणजे इथं पोहोचला तो, म्हणजे आता तो इथं आहे। शेवटी आदित्य त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला आहे, आता घर कुठं आहे त्याचं, तर हे आहे, इथून तो कोणत्या दिशेला आहे, म्हणजे इथून इथलंही दिशा काढायची आपल्या, इथून इकडची दिशा, म्हणजे इथं आलो आपण, तर इथून सगळ्या दिशा लिहिल्या, तर उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, इथल्या दिशा झाल्या। आता इथून ही दिशा कोणती, ही मधली दिशा आली, मग ही कोणती असेल, दक्षिण आणि पूर्वच्या मध्ये कोणती असते, आग्नेय, तर आग्नेय दिशेला असेल, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर क उत्तर असणार आहे। बघा प्रश्नामध्ये जर बदल असा केला असता की तो आत्ता घरापासून कोणत्या दिशेला आहे, तर इथून कोणत्या दिशेला आहे, तर इकडची दिशा, म्हणजे वायव्य, हे उत्तर आलं असतं, परंतु काय विचारलंय बघा, शेवटी आदित्य त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला, म्हणजे इथून कोणत्या दिशेला आहे, घर त्याचं इथं आहे। तर या ठिकाणी आपल्याला उत्तर काढत असताना, तर इथून इकडचा विचार करायचा आहे, म्हणून याचं उत्तर काय असेल, आग्नेय। बघा आपली उत्तरं चेक करा, आग्नेय उत्तर आपलं आलं होतं का हे बघा। चला बघूयात दुसरं पुढचं उदाहरण। चला तर दुसरं उदाहरण आहे, उदाहरण आहे, राधा एका बिंदूपासून उत्तरेकडे 4 किमी चालत गेली, तेथून डावीकडे उजवीकडे वळून ती आणखीन 6 किमी चालत गेली, त्यानंतर डावीकडे वळून ती आणखीन 4 किलोमीटर चालत गेली, तर मूळ जागेपासून ती किती अंतरावर पोहोचेल। बघूयात आकृती काढूयात आपण। बघा राधा कुठं आहे माहिती नाही, एक बिंदू आहे इथं, म्हणजे इथून, बिंदू म्हणजे एक ठिकाण, एका ठिकाणापासून उत्तरेकडे, म्हणजे कसे, उत्तरेकडे म्हणजे वर, बरोबर आहे का, बघा वरती 4 किलोमीटर वरती चालत गेली, इथं गेली। आता हे उत्तरेकडे म्हणजे वरती चालत गेली, नेहमी हा चार्ट आपल्या लक्षातच असू द्या, उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम, हा चार्ट आपल्याला माहीत असला पाहिजे। जिथं आहे तिथनं हा चार्ट तयार करायचा, म्हणजे जिथं आहे तिथून हे, म्हणजे इथं आहे ना, तर आता या ठिकाणच्या दिशा झाल्या, म्हणजे आता हे या ठिकाणी आहे, आता तिने इथं पोहोचली ना, इथं इथं उत्तर इकडं, पूर्व इकडं, पश्चिम इकडं, दक्षिण खाली, म्हणजे असं लक्षात ठेवायचं।
चालेल. पुढे काय होतंय, चार किमी चालत गेली, नंतर काय केलं, तेथून ती उजवीकडे वळाली. आता असं चाललेलं आहे, उजवी उजवा हात कुणीकडे आला, इकडं, म्हणजे उजवीकडे, म्हणजे इकडं इकडं या बाजूला उजवीकडे, उजवीकडे वळून आणखीन 6 किलोमीटर गेली, म्हणजे हे 6 किलोमीटर. आता हे माझं 4 आहे, 6 मी काय केलं त्यापेक्षा थोडंसं वाढवलं अंतर, म्हणजे हे 6 किलोमीटर गेले. म्हणजे आता ती अशी चाललेली आहे या बाजूनी, म्हणजे उजवीकडे म्हणजे खाली असणार, डावीकडे म्हणजे वर असणार, हे लक्षात घ्या. म्हणजे उजवा हात माझा खाली येतो, डावा हात वरती येतो, तर हे उजवीकडे म्हणजे खाली. तर तेथून तू एक 6 किमी चालत गेली, नंतर ती डावीकडे वळाली. डावीकडे म्हणजे कुठं येणार, डावीकडे वळाली म्हणजे हे उजवीकडे म्हणजे खाली, डावीकडे वर. आता आपल्या लिखाणावर येईल ते थोडं. डावीकडे किती, 4 किलोमीटर सांगितलं, हे डावीकडे वळाली आणि 4, म्हणजे याच्या एवढंच अंतर आपल्या लिखाणावर येईल, काही हरकत नाही. डावीकडे इथं, म्हणजे हे अंतर सारखं दिसणार तुम्हाला. डावीकडे वळाली आणि 4 किलोमीटर, तर मूळ जागेपासून ती किती अंतरावर पोहोचेल. मूळ जागा कुठं आहे ती, इथं. तर इथून हे किती अंतर असेल असा भाग विचारलेला आहे. तर बघा, तर मूळ जागेपासून ती किती किलोमीटर, किती अंतरावर असेल, तर हे अंतर तुम्हाला काढावं लागेल आणि हे एक अंतर काढावं लागेल. तर हे दोन अंतर तुम्हाला काढावं लागतील. तर आता ती दोन अंतर काढत असताना असंही तुम्हाला काढता येतं. बघा याचं उत्तर काळजीपूर्वक बघावं लागेल. आता इथून मी जर इथं गेलो तर हे अंतर किती असेल माझं, हे वरचं जेवढं तेवढंच असेल, म्हणजे हे 6 असणार आहे, बरोबर आहे का बघा. आणि मी इथून हे एवढं अंतर बघितलं तर हे किती असेल, तर ह्याच्या एवढं हे 4 असेल. बघा, हे अंतर 6 आहे, हे 4 आहे, वर गेलेलं अंतर सुद्धा 4च आहे, म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर किती आहे, टोटल 8, आणि हे आहे त्याचं 6, 8 आणि 6. तर हा झाला माझा काटकोन त्रिकोण. तर हे अंतर मला काढायचंय, हा कर्ण आहे माझा. बघा, हा कर्ण आहे, कर्णाचा वर्ग आपण करताना याचा वर्ग म्हणजे 6 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग असं करतो, आणि या दोघांचं वर्ग 36 अधिक 64 म्हणजे आलं 100. तर 100, आणि या 100 काय घ्यायला सांगितलंय, वर्गमूळ घ्यायचंय. 100 वर्गमूळ काढलं 10, तर याचं उत्तर आलं 10 किमी अंतर असेल. तर 10 किलोमीटर अंतरावरती तो घरापासून असेल. बघा, लक्षात येत आहे का, पायथागोरसच्या प्रमेयाचा, 7वी मध्ये आपल्याला पायथागोरसचा प्रमेय आहे, त्याच्यानुसार उत्तर काढावं लागेल. इथून मी इकडे गेलो, हे अंतर मी बघितलं तर हे सारखं असणार 4, आणि इथून मी इथून हे अंतर सारखं असतं, म्हणजे हे अंतर 6 आहे, तर हे 6, हे 4 आणि 4 8, हे 8 अंतर झालं, हे 6 झालं, 8 आणि 6, म्हणजे ह्या 8चा वर्ग करा, 6चा वर्ग करा. 8चा वर्ग 64 येईल, 6चा वर्ग 36 येईल. आता या दोघांची बेरीज करा, 36 आणि 64 यांची बेरीज आली 100. 100चं वर्गमूळ म्हणजे या प्रश्नाचं उत्तर. तर या पद्धतीने याचं उत्तर आपल्याला काढावं लागेल. चला, तर तिसरं उदाहरण आहे. सुषमा त्याच्या घरापासून उत्तरेकडे 20 मीटर जाते, तेथून पूर्वेकडे वळून 6 मीटर चालते, तेथून पुन्हा दक्षिणेकडे 12 मीटर चालते, तर मूळ ठिकाणापासून किती अंतरावर पोहोचलेली असेल. ठीक आहे, आकृती काढूयात. सुषमा घर इथं आहे, असं गृहीत धरा. सुषमाचं घर या ठिकाणी आहे. त्याच्या घरापासून उत्तरेकडे, उत्तरेकडे म्हणजे वरती, वरती किती गेली, 20 मीटर अंतर वरती गेली, हे 20 मीटर उत्तरेकडे. आता इथून परत पूर्व पश्चिम सगळं इथूनच, इथून कुठे गेली ती, पूर्वेकडे वळाली, म्हणजे पूर्व इकडे असतं, तर पूर्वेकडे वळाली, इकडे वळून किती गेली, 6 मीटर अंतर. म्हणजे हे 20 मीटर अंतर मी थोडंसं याला वाढवून घेतो, हे 20 मीटर याला म्हटलं तर 6 मीटर आपण लहान करूयात. 6 मीटर अंतर चालते, पुन्हा दक्षिणेकडे वळते आणि 12, दक्षिण म्हणजे खालच्या बाजूला. बघा, इथून दक्षिण, पूर्व इकडं, पश्चिम इकडं, उत्तर खाली आणि उत्तर वरती आणि दक्षिण खाली, दक्षिणेकडे किती जाते, तर 12 मीटर. हे अंतर किती आहे, 20, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, अंदाजे 20 मीटर अंतर, 12 मीटर अंतर हे 20 मीटर अंतरापेक्षा कमी करावं लागेल. हे 20 मीटर अंतर चालते, तर मूळ घर ठिकाणापासून, म्हणजे घरापासून किती अंतरावर असेल, तर हे अंतर आपल्याला काढायचं आहे. कसं काढणार आता हे अंतर, इथून हे जोडून घ्यायचं, आकृतीत लक्ष द्यायचं काय नेमकं करायचं. इथून हे जोडलं, हे अंतर किती असणार माझं, 6 असणार. आता हे अंतर किती असणार बघा, सहजसहज लक्षात येईल, इकडचं हे 12 आहे, म्हणजे हे किती, 6, 12 म्हणजे हे 12 झालं, मग 12 हे आहे, हे पूर्ण तुमचं 20 आहे, तर हे राहिलेलं किती असेल, 8 असेल. आता राहिलेला काटकोन त्रिकोण, तर हे अंतर काढायचं आहे. तर हे अंतर काढताना पुन्हा पायथागोरस प्रमेय, कर्ण हा आहे, तर हा याचा वर्ग कसा करतात, तर दोन बाजू कोणत्या, एक 6 आहे, दुसरी 8 आहे, 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग, 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64, बेरीज आली 100, 100चं वर्गमूळ 10, तर 10 हे याचं उत्तर असेल. तर अंतर किती असेल, 10 मीटर अंतरावरती ती असेल. सरळ सरळ, म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने हे उदाहरण आपल्याला असं करून लगेच सोडवता येईल.
चलो आता सरावासाठी दिलेलं चौथं आणि शेवटचं उदाहरण या ठिकाणी आहे. नारायण उत्तरेकडे 10 किमी चालत जातो, नंतर तेथून 6 किमी दक्षिणेला चालतो, पुढे पूर्व दिशेला 3 किमी चालतो, तो त्याच्या मूळ ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला पोहोचतो. ठीक आहे, बघा काय आहे. नारायण उत्तरेकडे 10 किमी जातो, म्हणजे नारायण इथं आहे असं गृहीत धरू. उत्तरेकडे म्हणजे वरती गेला, वरती किती गेला तो 10 किमी वरती गेला, नंतर वर 10 किलोमीटर उत्तरेकडे गेला, नंतर काय सांगितलं तेथून तो 6 किमी दक्षिणेला चालतो. दक्षिण म्हणजे कुठं आलं, इथूनच तयार केलं बघा आपण, इथून उत्तर दक्षिण, इकडं पूर्व आणि इकडं पश्चिम, इथून 10 किलोमीटर म्हणजे परत आला, मागं आला 6 किलोमीटर त्यानं, तर 6 किलोमीटर मागं आला म्हणजे इथं राहिलं किती शिल्लक अंतर त्याचं, 4 किलोमीटर, इथपर्यंत 4 राहिलं, म्हणजे पूर्ण 10 वर गेला आणि माघारी आला परत, म्हणजे असंच इकडे गेला आणि माघारी आला असं ते वरती उत्तरेकडे गेला 10 किलोमीटर आणि माघारी किती आला 6 किलोमीटर परत आलाय. आणि परत काय केलं त्यानं, पूर्वेला चाललाय, म्हणजे आता इथं आहे, इथून पूर्वेकडे म्हणजे इकडं, इकडे किती गेला तो 3 किलोमीटर इकडे गेला चालतो, तर त्याच्या मूळ ठिकाणापासून तो किती अंतरावर, तर मूळ ठिकाण इथं आहे, इथून तो किती अंतरावर आहे, तर हे अंतर आपल्याला काढायचं आहे 1. आणि इथून ही दिशा कोणती असेल, बघा लक्षात येतं, इथं वरती उत्तर असेल, खाली दक्षिण असेल, इकडं पूर्व असेल पश्चिम, तर इथं उत्तर आणि इकडं पूर्व, उत्तर आणि पूर्वच्या मध्ये कोणतं असतं, तर ईशान्य असतं, तर दिशा ही ईशान्य असेल, म्हणजे या दोन पर्यायापैकी एक पर्याय बरोबर असेल, हे किंवा हे बरोबर असेल, म्हणजे हे दोन पर्याय तर चुकीचे असणार आहेत, ह्याच्यापैकी दोघांपैकी एक उत्तर असेल. आता अंतर मला हे काढायचंय, ते काढण्यासाठी माझा हा काटकोन त्रिकोण इथं तयार झाला, हा कर्ण आहे, इथली बाजू मला माहित नाही, पण हे पूर्ण किती होतं 10 होतं, त्याच्यातलं हे अंतर किती 6 आहे, म्हणजे हे राहिलेलं किती असेल 4 असेल, मग कर्ण काढायचं आहे, राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज, म्हणजे 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, बेरीज 25, 25 चं वर्गमूळ काढलं की 5 आलं, विषयाने 5 कोणतं आहे ब, तर हे याचं उत्तर असेल. बघा आपली उत्तर आपण चेक करून बघा कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय आलं होतं. व्हिडिओ प्रत्येक ठिकाणी त्या ज्या त्या ज्या ठिकाणी गरज पडते त्या ठिकाणी थांबवा, पॉज करा, परत परत ती माहिती ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि उदाहरणं सोडवायला सोपं जाईल.